पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता चिलिंग ही जी काय अडचण आहे आपली, ही नैसर्गिक आपत्ती आहे असं समजा, हिच्यापासून वाचण्यासाठीचे आपले काय मार्ग असायला पाहिजे? जेव्हा जेव्हा आपल्याकडे मोबाईल जे आहे त्या मोबाईल मध्ये पुढच्या एक किमान चार सहा दिवसाचं तरी गव्हर्नमेंट तुम्हाला ऑफिशियली 7 दिवसाचं डिक्लेरेशन देतं, त्याच्या पुढचं देत नाही। 7 दिवसाचं जे गव्हर्नमेंट डिक्लेरेशन देतं, हे जर डिक्लेरेशन समोर ठेवलं तर तुम्हाला थंडीपासून पावसाळ्यापासून उन्हाची तीव्रता पण त्यात कळत असते। ह्या गोष्टीचा जर आपण शेतकऱ्यांनी कायम जर मागोवा घेत राहिलो तर मोबाईलमध्ये तशी ऍप पण आहेत, त्या ऍपला फ्री ऍप आहेत, सबस्क्राईब आहेत, कुठली दोन्ही घेता येतात। तर त्या ऍपच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा 20° सेंटीग्रेडच्या खाली तापमान येतं त्या त्या वेळेला आपण काय केलं पाहिजे, केळीमध्ये फुल्ल पाणी चालवलं पाहिजे, म्हणजे पाणी वाहिलं तरी चालेल, त्यावेळी पाणीचं ड्रीप थांबता कामा नये, जेवढी वेळ लाईट आहे तेवढा वेळ तुमचं ड्रीप चालू द्या, खायला काय नाही दिला तरी चालेल, फक्त वाचवायचं आहे। कारण थंडीचा सगळ्यात जास्त त्रास हा पानांपासून येणाऱ्या वरच्या थंडीने होत नाही, ती थंडी जेव्हा जमिनीत जाते त्यावेळेला त्यांच्या मुळांवरती जो काय मी मगाशी म्हटलं अल्कनाइट चार्ज आहे तो पाणी किंवा थंडी या दोन्हीने काढून टाकला जातो, रायझोस्पियर बंद पडतो आणि मग अन्न घेणं पूर्ण 100% बंद पडतं आणि थंडी त्यालाच जास्त होते जे उपाशपोटी असतं। म्हणजे आपल्याला सुद्धा बघितलं तर उपाशी जे माणूस आहे त्याला थंडीचा सर्वात जास्त इफेक्ट असतो आणि जे त्यातल्या त्यात पोटभर खाल्लंय त्याला फारसा त्रास होत नाही। मग तुम्ही ड्रीपनं खायला नाही दिला तरी चालेल, ते किमान पाण्यातून जमिनीतून स्टोरेज मधून घेईल, पण जर मुळी बंद पडली तर मात्र मग चिलिंगला तुम्ही वाचवू शकत नाही। चिलिंग मुळीपर्यंत जाता कामा नाही आणि मुळाला जेव्हा जखमा होतात तेव्हाच खरं चिलिंग वरती दिसायला चालू होतं। वरून कितीही थंडी येऊ दे तोपर्यंत त्याला कधीही त्रास होत नाही। म्हणून पाण्यावर ताबा ठेवणं, की पाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की 20-24 तापमान आहे, ते आता लहरी असतात, लहर जर 4 दिवसाची आली म्हणजे एक दिवस पूर्ण 24 तास जर थंडी टिकली तर ती बरोबर 4 तास 72 तास टिकते, 72 तास जर लहर टिकली तर ती बरोबर 7 दिवस टिकते आणि 7 दिवसापेक्षा सर्वाधिक लहर आज आपल्याकडे बघितली गेली देशामध्ये आपल्या, तर ती 11 दिवसाची बघितली गेली, त्याच्या पुढे कधी लहर टिकत नाही। मग नंतर 2-4 दिवसाचा मध्ये गॅप येतो आणि मग गॅपमध्ये मग थंडी गायब होते, परत हळूहळू परत थंडी वाढायला सुरू होते। अशा ज्या लहरी आहेत, ह्या ज्या थंडीच्या लहरी आहेत, ह्या तुम्हाला सांभाळता आल्या पाहिजे। त्या लहरीमध्ये फुल पाणी चालवा, मध्ये गॅप आला की परत पाणी बंद करा, पाणी काढण्यासाठी तुम्ही मिथिनॉल, इथिनॉल किंवा अल्कोहोल 1/2 लिटर आणि त्याबरोबर साधा सल्फर, WP सल्फर ड्रीपनं 1/2 किलो आणि 1 लिटर 1/2 लिटर जर सोडलं तर पाणी जितकं बेडमध्ये फसलेलं आहे ते सगळं फटाफट निघून येतं, कारण अल्कलाइट पाण्याला मार्ग तयार करून देतं आणि पाणी पाझरून सगळं बेडमधनं बाहेर पडतं, पुढच्या 24 तासात बेड आवळून येतो। आता सगळ्यांना चिलिंग इफेक्ट म्हणजे काय ते एक सांगा। चिलिंग एक, आता आपल्या केळी जे फळ असतं त्या फळाला 2 प्रकारची स्किन असते, म्हणजे एक स्किन असते त्याला चामडी म्हणतो आपल्या भाषेमध्ये, एक आणि चामडीवरनं जर काय ते खरचटलं तर आज तुम्हाला पांढऱ्या रंगाचं सुरुवातीला काहीतरी दिसतं, त्याला मांसल पेशी आणि मांसाचा भाग म्हणतो आपण। तसंच केळीमध्ये सुद्धा फळामध्ये वरती एक हिरव्या रंगाची जी असते ती मॅच्युअर स्किन असते, ही चामडी असते, त्याच्या आतमध्ये गेला की त्याला प्रोटीन आणि बफर प्रोटीन असे 2 थर असतात आणि त्याच्यामध्ये फॅट असतं, नॅचरल फॅट असतं, ह्या तिन्हींचा मिळून एक थर तयार झालेला असतो, तो जाड असतो पांढऱ्या रंगाचा। तो जो थर असतो तो काय काम करत असतो, तो नवीन पेशींना जन्माला घालणं, त्याचं संभोगोपन करणं आणि आतील बल्ब मधलं पाणी स्किन पर्यंत नेणं आणि स्किन मधलं ऑक्सिजन किंवा एअर आहे ती परत आत पल्प मध्ये नेणं, हे काम ह्या मधला थर करत असतो। जेव्हा 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 थंडी येते तेव्हा तेव्हा काय होतं, या थरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत ह्या पेशी काय होतात, थंडीनं मारल्या जातात किंवा मृत्युमुखी पडतात आणि मग त्याचा तोटा काय होतो की जेव्हा या पेशी मेल्या, पूर्ण मृत्युमुखी पडल्या की बाहेर ज्या जे काही त्या स्किनवरनं ऑक्सिजन येणार आहे किंवा एअर येणार आहे तिला आत नेणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या मेल्यानंतर ते ऑक्सिजन आत जाणं बंद पडतं, तसंच आतलं जे पाणी आहे पल्प मधलं ते पाणी बाहेर स्किन पर्यंत पोहोचवून त्यातल्या पेशींना जिवंत ठेवण्याचं जे काम आहे ते पण बंद पडतं आणि हे जेव्हा बंद पडतं त्यावेळेस स्किनचा विकास थांबतो, म्हणजे वरची स्किन वाढायची थांबते, पण मात्र पल्प वाढायला लागलाय कारण देठापासून अन्न येतंय, पल्प ग्रोथ चालू आहे, त्यामुळे केळ दगडासारखं कणकणटणीत होतं, पहिला तोटा। दुसरा तोटा काय, की ह्या सगळ्या मधल्या पेशी बफर पेशी मेल्यामुळे ह्या पेशी नंतरच्या काळामध्ये काय करत असतात की पल्पमध्ये पाण्याबरोबर ग्लुकोज असला, फ्रुक्टोज असला किंवा सुक्रोज असला, म्हणजे साखर तयार झाली असली किंवा त्याच्या आधी ग्लुकोज तयार झालेलं असलं, हे सुद्धा पाण्याबरोबर कुठेही आणत असतात, स्किन पर्यंत आणत असतात, तेही बंद पडतं आणि ते जेव्हा बंद पडतं त्यावेळेला तोटा सगळ्यात काय होतो की जेव्हा ही केळी अशी बाधित केळी कापतो आम्ही आणि कॅरेटमध्ये टाकून पिकवायला लावतो
त्या वेळेला केळी कधी मरत नाही, फळ कधी मेलेलं नसतं, त्यात पेशी जिवंत असतात, फक्त त्या झाडापासून विलग झालेले असतात. मग त्यावेळेला आम्ही बफर म्हणजे कोल्ड स्टोरेजला लावली, सॉरी रायपनिंग चेंबरला पिकवाय लावली की तिथं आम्ही गॅझिंग देतो. गॅझिंग म्हणजे इथिलिन नावाचा गॅस सोडतो त्यात. तो गॅस हवेमार्फत काय होतो, त्या फळामध्ये त्या पेशी काय करतात, हवेबरोबर घेऊन आत जातात आणि पल्प मधनं साखर वेगळी केली जाते फ्रुक्टोज मधनं आणि स्टार्च बाजूला केलं जातं आणि मग तीच साखर आपल्या बरोबर घेऊन त्या पेशी कुठे येतात, स्किनवर येतात. म्हणून हिरवी जी चामडी आहे ती लगेच पिवळी दिसायला चालू होते, कारण साखरेचा रंग कसा आहे, पिवळा आहे. आणि मग जेवढी साखर बाहेर येईल तेवढं फळाला रंग कसा येतो, पिवळा येतो. पण ज्याला चिलिंग झालं त्याला पेशीच नाही तिथं, आणि त्या पेशी नसल्यामुळे ना बाहेरचा गॅस आत जातो ना आतलं पिकलेलं बाहेर येतं. त्यामुळे ते फळ जे आहे ते तसंच काकी पुट्ट्यासारखं दिसतं, हिरवट पिवळसर दिसतं. आणि त्यामुळे बाजारात असं लोकांचं म्हणणं आहे किंवा लोकांच्या नजरेला असं दिसतं, याला रंग नाही म्हणजे पिकलेलं नाही, त्यामुळे बाजारात कुणी ग्राहक त्याला खरेदी करायला बघत नाही. आणि ते खरं पण आहे की ते आतमध्ये इथिलिन न गेल्यामुळे ते फळ जर खाऊन बघितलं तर ते आंबट लागतं, गुडी नसते, कडक असतं. हा कडक असतंय. आणि त्याचा तोटा काय होतो, दुसरा तोटा काय होतो, हा आता गॅस आत नाही गेला मग गॅस काय, जो गॅस गॅस आहे तो सगळा जाऊन काय होतो, डेटा जाऊन साठतो. का तर फ्लो चार्ट डेटा काय तिथे जाऊन साठतो. आणि केळी जशी पिकली, चिलिंगची जशी पिकली, जशी बाहेर काढला की त्याला पाणी सुटायला चालू होतं आणि अशी पाणी 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 झाली की पुढच्या 12-14 तासामध्ये ती काळी पडायला चालू होते. म्हणून व्यापारी अजिबात त्या केळीला खरेदी करायला बघत नाही, कारण त्या डोक्यावर रिस्क काय येते, जर 12 तासात नाही खपली तर आणि अंगावर येते. आणि घरात ज्यांनी ज्यांनी घेऊन गेलं ते दुसऱ्या दिवशी खरेदी करायला येत, कारण तिथे जाऊन ती काळी पडते. म्हणून या गोष्टीला चिलिंग इंजुरी म्हणतात, म्हणजे थंडीपासून होणाऱ्या जखमा, ह्याला साध्या भाषेत थंडीपासूनच्या जखमा. म्हणजे आपली स्किन बघा, आपली सुद्धा वरण फाटते बघा, बरोबर, ताचा फाटणे, स्किन अशी अशी पांढरी 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 होणे, बरोबर आहे की नाही. मग आता थंडीमुळे होतं, म्हणजे वरच्या पेशी बाह्य पेशी मारल्या जातात आणि त्या मारल्या की आपली स्किन चरबरीत होते. काय होते, चरबरीत, खरबरीत होते. आणि खरबरीत झाली की माणसाच्या अंगात आळस निघत नाही. का तर स्किन हे सेन्सेशन देणारा पार्ट आहे, समजून घ्या. स्किन हा सेन्स देतो आपल्या शरीराला, बाह्य वातावरणाचा सेन्स बिंदूला कोण देतं, ती स्किन देते. आणि जर ती स्किन जर फाटली तर तुम्हाला दिवस रात्र काळजाच बंद होतो आणि कायम माणूस आळसात असतो, समजते का बघा. म्हणून ही स्किन फाटता कामा नाही, हे चार्ज डोनेशन करणारी ही स्किन आहे. तसं चिलिंग म्हणून हे झाडाला आहे. त्यासाठी मग अजून काय करावं, तर अजून पाणी व्यवस्थापन, दुसरं सल्फरची धुरी, साधा WP सल्फर 1/2 किलो ते 600 ग्रॅम दिवसाला घेतला. जेव्हा जेव्हा थंडी जास्त येते सकाळ सकाळी जरा लवकर उठायला लागतं. एक रात्री मामा म्हणले ही नवीन पोरांनी विचार किती वाजता उठते, ती 8 वाजता उठते. मुळीला पण थंडी लागून म्हणून पाल्याचं मल्चिंग केलं तर त्याच्यावर, मल्चिंग पाल्यापेक्षा पॉली करा. पाला आपल्याकडे तसा पाहिजे जसा जो भगास असतो, इतका बारीक पार्टिकल पाहिजेत. जर तुम्ही मोठा पाला टाकला, उसाचा पाल्याचा हे असते, नुसता उसाचा पाला चालत नाही, उसाच्या पालाची कुट्टी पाहिजे. कुट्टीच किंमत, हा कुट्टी बस बेस्ट, काहीच प्रॉब्लेम. बगॅस टाकलं तर, बगॅस टाकलं तर चालते. पण आता बगॅस आणि कुट्टीचा दुसरा तोटा काय सांगतो, हे बगॅस आणि कुट्टी जशी 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 पाण्याबरोबर वातीच्या वरच्या बारीक कणाला धरून ठेवते तशी नंतर नंतर जमीन अशी कडक यायला चालू होते. अशी कडक येते की नंतर नंतर मधल्या काळामध्ये मग आपल्याला एकतर फर्टी आत न फर्टिकल सायझर सुद्धा आपण काही करू शकत नाही. म्हणून आम्ही सांगतो काय की करायचं असलं तर 4 टप्प्यात करा. म्हणजे बगॅस कसं टाकावं, आता पातळ टाका, एक 15-20 दिवस झालं त्याने एकदा मातीला पकडले परत एक पातळचा थर टाका, परत एक 20-25 दिवसाचा थर जाऊ दे परत एक पातळ टाका. आणि मग फायनली मग चौथा थर असा असतो की तो माती पकडत नाही, मग ते मल्चिंग होतं. नाही तर आम्ही 1-4 इंचाचा असा थर लावतोय, तो थर लागला की त्याचा तोटा काय, खालचा मातीला चिकटतो आणि मध्ये पाणी आणि हवा धरून ठेवली जाते. एवढं जाड टाकायचं कशाला आपण, हा मग तसं टाकायला पाहिजे. 2-3 टप्प्यात टाकायला, पाण्याच्या गाठी टाकल्या तर नाही का त्यांना, 5 फुटाच्या चालतात पण 2 टप्प्यात टाकायच्या. एकदा भिजून ती जमिनीवर बसू दे, ती बसून झाली की मग कोरडावर टाका. मल्चिंग पेपर वरती लावले तर उत्तम, सगळ्यात उत्तम. पण ते सांभाळायला लागतं, मल्चिंग पेपर जसा फायद्याचा आहे तसा तोट्याचाही आहे, कारण तो सॉइल टेम्परेचर पण वाढवतो आणि आतलं इंटरनल टेम्परेचर वाढवतो. आणि केळी हे पीक ह्युमिडिटीवर जगतं, कारण ह्याला जर आर्द्रता नसली, जर आर्द्रता कमी पडली तर याच्या पेशी चालत नाहीत. कारण हे जे पीक आहे हे लोटस म्हणजे कमळ आणि केळी ह्या 2 पिकं अशी आहेत की या 2 पिकांच्या पेशींना वॉटर सेल म्हणतात, म्हणजे पाण्यावर चालणाऱ्या पेशी आहेत. आणि जर ह्युमिडिटी कमी झाली, कोरडं वातावरण झालं की यांच्या पानाच्या पेशीच्या वरची ज्या पेशी आणि सेल स्ट्रक्चर आहे ते वर पाना येऊन पडतं, म्हणजे सगळ्यात ज्या सिरा आहेत त्या पानावर दिसतात चरबळीत आणि मग तानावर जातो आणि ग्रोथ थांबते. म्हणून ह्युमिडिटी पण कमी होता कामा नये,
मग त्यासाठी करायला काय लागतं, मल्चिंग पेपर सांभाळायला लागतो. मग कसा सांभाळायचा, तर उन्हाळ्यात लावण केली, लागवड केली, तर मग त्याला लागवड करत असताना प्रॉपर मल्चिंग पेपर टाकून घेऊन त्याच्यावरती गुळाचं पाणी शिंपडून मग हा तुम्ही जो पाला म्हणताय तो त्याच्यावर लगेच पाठीमध्ये टाकला की तो पाला त्याच्यावर चिकटतो मल्चिंगवर. मग उन्हाचं रिफ्लेक्शन होत नाही आणि बेड पण थंड राहतो आणि मल्चिंगमुळे आपल्याला त्रासही होत नाही. तोच मल्चिंग पाऊस पडला की ते गुळ पाणी धुवून गेलं की तुमचं जे काय वरनं टाकलेलं राख असेल किंवा पाच जे काय बग्यास असेल ते निघालं की परत मल्चिंग ते रिप्लेशन होतं. पावसात पण किवी चांगली चालते, थंडीत पण चांगली चालते, तरी सांभाळायला लागते. ती सांभाळली तर भारी, सांभाळलं नाही तर मग आवडवतोय. परत खत टाकताना थोड्याशा अडचणी येतात, मग त्याला यू कट घेऊन तिथं स्पेस करून मग तो खत टाकायला जागा करावी लागते. समज तेवढं जर सांभाळलं तर मल्चिंग छान सगळ्यात उत्तम. आणि मल्चिंग घेताना पण चांगल्या जाडीचा घ्यायला लागतो. आता तुम्ही भाजीपाल्याला टाकणारा मल्चिंग पेपर इकडे टाकायचा नाही, जाडच लागणार नाही, पाहिजेच 23 ते 25 मायक्रॉनचा पेपर पाहिजे. इकडे तुम्ही 12, 14, 16 टाकून चालणार नाही, तर तो मायक्रॉनचा पेपर वार्षिक पिकाला चालत नाही. म्हणजे त्याचा नाहीतर मग टेम्परेचर आतोनात डेव्हलप होते. खुरपण्याचे पैसे वाचतात ना भरपूर, भरपूर म्हणजे भरपूर 3 खुरपणे आपल्या सहज जातात. ते जरी पैसे वाचले तरी आपलं मल्चिंग फ्री होतो, पिकाला त्रास होत नाही. आंतरपीक काय घ्या हो घ्यायचं म्हणलं तर आंतरपीक बेड असतो नाही, बेडवरच म्हणूनच म्हणलं की बेडवरच लावायचे, त्याला काय अडचणच नाही का. आता आंतरपीक शक्यतो केळीमध्ये घेऊ नये. आंतरपीक का घेऊ नये, आंतरपीक केळीतच नाही कुठल्याच पिकात घेऊ नये. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला हंगामी पिकं घ्यायचो त्यावेळेला मित्र पिकं असायची, आंतरपिकं नसायची. मित्र पिकं म्हणजे काय, जर पाऊस चांगला लागला तर एक पीक चांगलं यायचं, त्यातलं नाहीच लागला तर किमान पोटापर्यंत मिळावं म्हणून दुसरा एक वरा टाकलेला असायचा. 5 सरीनंतर 1 वरा असायचा 5 सरीनंतर 1 वरा असायचा, ते पीक किमान पोटापर्यंत काहीतरी देऊन जायचं. आता ती पद्धतीला आपण नंतर प्रचलित केली मधल्या काळामध्ये, ठीक आहे, पण ती पद्धत योग्य नाही. याचं कारण असं आहे की एक पीक सामान्यतः हे वाढण्यासाठी, आता केळीचं एक झाड वाढण्यासाठी ह्याला 35 स्क्वेअर फुटाचं पेरीफेरी लागते. ह्याला 3 प्रकारची स्पेस असते, एक एरल स्पेस म्हणजे लाईट स्पेस, लाईटची वरची स्पेस, त्यानंतर दुसरी असते सॉइल स्पेस आणि तिसरी असते एरल स्पेस. ही जर स्पेसमध्ये कोणी दुसरं आलं की त्याचं जे ब्रीदिंग आणि क्रॉस ब्रीदिंग असतं ते डिस्टर्ब होतं, आणि ते डिस्टर्ब झालं की त्याची ग्रोथ थांबते. जसं जमिनीत जर पीक दुसरं आलं तर दुसरी पिकं ही जर कमी वयाची असतील, आता केळीमध्ये आपण मोठ्या वयाचं पीक लावू शकत नाही, मग आपल्याला कमी वयाचं लावायचं लागतं. मग कमी वयाचं पीक लावलं की त्याला मुळ्या प्रत्येक 24 तासात एकदा येतात, आणि 24 तासात मुळ्या आल्या की ते भराभराभरा झपाट्यानं वाढतं. ते वाढलं की त्याला ह्याला येतात 72 तासात एकदा मुळ्या, हा प्रत्येक 72 तासात एकदा मुळी येणार, अन्न घेणार, परत बंद पडते. आता यांना बाकी 4 दिवसात एकदा जागा होते अन्न घ्यायला, त्यात ते प्रत्येक दिवसाला जागा होते, त्यामुळे त्याचा रायझोस्फियर वाढतो आणि मग ह्याला जागाच ठेवत नाही. आणि याला जागा नाही मिळाली की पीक तिथं मारलं जातं, म्हणजे दबलं जातं. जसं तुम्ही बघताय पिकामध्ये जेव्हा तण येतं, तण काढलं रे काढलं की पिकं तरारून येतात. काय येतात, कारण त्याचा जमिनीतला जो स्पेस खाल्लेला असतो पिकानी, मुळींच्या तिथला रायझो स्पेस, तो त्याचा त्याला मिळाला की त्याची ग्रोथ फटक्यान अप होते. तसंच ह्याच्यामध्ये आहे की जे जे कुणी आतमध्ये आंतरपीक लावलं, जर आंतरपीक 3 महिन्याचं लावलं की केळी 1.5 महिने लेट होते, न चुकता लेट होते. पोलन ऍग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.